तुम्हाला माहितीये का तुम्ही आम्ही आपण सगळेच जण ज्या रिक्षात प्रवास करतो त्या रिक्षाचा शोध कसा लागला कुणी लावला या रिक्षाचा शोध आपल्या अहमदनगरच्या एका मराठी माणसाने लावलाय कोण होते ते काय होता या रिक्षाचा प्रवास जाणून घेऊ नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलखेडू चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री देशाचा नियतीशी केलेला करार संपला आणि भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांचं एक कार्य संपलं आणि राष्ट्र उभारणीचं दुसरं कार्य सुरू झालं अनेकांना आपल्या देशाबद्दलची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करायला त्यांनी आपापल्या परीने सुरुवात केली यातलंच एक प्रमुख नाव म्हणजे नवलमल कुंदनमल फिरोदिया ज्यांनी आपल्या भारतात सर्वसामान्य लोकांसाठीची सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजेच रिक्षा आणली ज्यांनी रिक्षा आणली ते फिरोदिया होते मूळचे अहमदनगरचे ते विचाराने गांधीवादी होते एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता त्याबद्दल त्यांना कारावास सुद्धा सहन करावा लागला होता स्वातंत्र्यानंतर देशाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं झालं तर औद्योगिकीकरण हाच उपाय होता हे त्यांनी वेळीच ओळखलं होतं त्या काळातल्या बॉम्बे विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी हाताने सायकल रिक्षा ओढणाऱ्या माणसांच्या व्यथांबद्दल प्रश्न ऐकले त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली रिक्षाला माणसाने ओढण्याऐवजी तिला मोटर बसवली तर मोटर असणारी रिक्षा असा विचार त्यांच्या एक दिवस विदेशी मॅगझिन चालत असताना त्यांना माल वाहतूक करणाऱ्या तीन गाडीचा फोटो दिसला त्याने इंजिनियर असलेल्या आपल्या छोट्या भावाला हस्तिमल फिरोद यांना हाताशी घेऊन त्याच प्रकारचं मॉडेल भारतात बनवलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या मुंबई काँग्रेस अधिवेशनात ते मॉडेल पंतप्रधान नेहरूंना दाखवण्यात आलं प्याजिओ कंपनीच्या एफ गाडीच्या चेसिसवर लोकल बनवलेली बॉडी बसवलेलं हे मॉडेल होतं खर तर प्याजिओने त्यांच्याच वेस्पास स्कूटरला आणखी एक चाक जोडून ही तीन चाकी मालवाहू गाडी बनवली होती फिरोद यांनी बनवलेल्या मॉडेलमध्ये काही त्रुटी होत्या पण पुढे त्यात संशोधन करून अनेक बदलही करण्यात आले अखेर एकोणीसशे एकोणसाठ साली भारत सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यावर पुण्यामध्ये या रिक्षाचं प्रोडक्शन सुरू झालं नवलमल फिरोद यांनी त्याला नाव दिलं ऑटो रिक्षा आजही जगात कुठेही या गाडीला यांनी दिलेल्या नावानेच ओळखलं जातं बजाज आणि टेम्पो या दोन कंपन्यांच्या सहकार्याने बनवलेल्या बजाज टेम्पो या कंपनीमध्ये ही निर्मिती सुरू झाली फिरोदिया प्रमाणे स्वातंत्र्य सैनिक घराणं असलेल्या बजाज यांना स्कूटर बनवण्याचं लायसन्स मिळालं होतं पुण्यात शेजारी शेजारी असलेल्या या कंपन्यांनी हातात हात घालून देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्याचं काम सुरू केलं होतं नवलमल फिरोदिया फक्त रिक्षा बनवून थांबले नाहीत त्यांनी वाहतूक गाडी भारतात लाँच केली आजही अशा गाड्यांना भारतात टेम्पो याच नावाने ओळखलं जातं छोट्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी तीन चाकी डोर असेल कि मिनी, मिनी बसच्या रूपातली मेटाडोर असेल या सर्व गाड्या बनवताना कष्टकरी गरीब जनतेचा विचार सर्वप्रथम केला गेला नवलमल फिरोदिया यांचं सच्चे गांधीवादी असणं यातून अधोरेखित होतं पुढे बजाज यांच्यासोबत झालेल्या वादातून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आजही फोर्स मोटर्सचे टेम्पो ट्रॅव्हलर असतील किंवा त्यांचे ट्रॅक्टर्स असतील कार्गो असतील ट्रॅक्स असतील किंवा जगभर धावणाऱ्या बजाज ऑटो रिक्षा असतील त्यांना पाहिलं की भारताच्या ऑटो इंडस्ट्रीजचे जनक नवलमल फिरोदिया यांचं देशकार्य पूर्णत्वास गेलं आणि त्यांचं कष्टाचं चीज झालं असं वाटतं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट माणसांच्या भन्नाट गोष्टींसाठी बोल बोल्डू चॅनल पाहत राहा